अच्छा मी बताव आमच्याकडे कसं एक चेन ऑफ मार्केट असते. जसं कंपनी आम्हाला देते, आम्ही रिटेलरला देतो आणि रिटेलर फार्मरला देते. अशा थ्रू पूर्ण एकदम पेस्टिसाईड फर्टिलायझर फ्रीचं मार्केटिंग असते आणि हे पूर्ण अंडर गव्हर्नमेंटच्या लायसन्स ऑथॉरिटीच्या थ्रू माल विकायला जात असतो. आता हे जे तुम्ही प्रोडक्ट जे देत आहे रिटेलर्सला बी बियाणे आणि खतबद्दल जे तुम्ही म्हटलं ते त्याची क्वालिटी कशी असते आणि ते जे शेतकऱ्यांपर्यंत जे पोहोचतो माल शेतामध्ये त्याचे पीक कसं असतं त्याबद्दल सांगा. क्वालिटीबद्दल तर कसं आहे याच्यावर पूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो. पूर्ण जे प्रोडक्ट असतात ते अंडर लायसन्स ऑथॉरिटीच्या थ्रू जातात. पूर्ण याच्यावर सगळ्याचे मापदंड सगळं लिहिलेला असतो किंवा टेक्निकल काय म्हणतात त्याला टेक्निकल पर्सेंटेज वगैरे सगळं त्याच्यात डिटेल लिहिलेलं असतं. त्याच्याचप्रमाणे त्याची चेकिंग होत असते. ज्याच्यावर समजा आपण म्हटलं की BG2 हे व्हेरायटी आहे ते पूर्ण गव्हर्नमेंटचे अधिकारी जे सॅम्पल काढू शकतात त्याच्या बरोबर त्याचा पर्सेंटेज आला असेल तरच ते मार्केटला विकायला येईल. त्याच्यामुळे तुम्ही जे आमच्याकडनं दुकानदाराकडनं जो माल घेईल तो 100% सेफ आणि 100% क्वालिटीचाच माल असतो. पावसाळ्याचं जर पेरणी सुरू झाली शेतकऱ्यांची तर त्यांनी ते सर्व खतं वत वापरले आपल्या कंपनीचे प्रोडक्ट तर कसं काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सांगा. नाही यावर्षी कष्टकऱ्यांना पावसाने खूप चांगला सपोर्ट दिला पण जेव्हा आता क्रॉप कापणीची वेळ आली तेव्हा जो पाऊस आला तिच्यात कष्टकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. नाही तर यावर्षी क्रॉप खूप चांगला होता. कॉटनही चांगला आहे, सोयाबीनही चांगला आहे. परतीच्या पावसामुळे बळीराजा पुष्कळ दुखावला होता खूप तर आता त्यांचे पुष्कळ पिकं पण डॅमेज झालेले आहे. आता नवीनसाठी ते त्यांचे काय उपाययोजना राहणार. नवीनसाठी तर कसं आहे आता मेजर तर त्यांच्या तो पैसे नाही आहे. गव्हर्नमेंटनी आता काही पैसे सँक्शन झाले आहे पण अजून वाटप सुरू नाही झाली आहे. आता त्याला वेट अँड वॉचच आहे. घरून किती लावणार तो लावून तरी तर आपल्या फर्ममार्फत किती प्रकारच्या क्वालिटी प्रोडक्ट तुम्ही सप्लाय करता. आमच्याकडे माझ्याकडे सीड पेस्टिसाईड फर्टिलायझर बायो सगळंच असते आणि सगळं 100% क्वालिटीचंच आम्ही विकतो. वर्षाला उलाढाल काय आपल्या याची. आमचं जवळपास 4-5 हजार टनाचा सेल आहे खतामध्ये आणि सीडमध्ये 8-9 हजार पॅकेटचं कॉटनचा सेल. लॉकडाऊनचा असर झालाय का आपल्या वर्षी असा. हा नाही आमच्या याच्यावर लॉकडाऊनचा असर नाही झालाय कारण की त्याच वेळेस जस्ट पेरणीची पण वेळ होती आणि गव्हर्नमेंटनी पण खूप चांगला साथ दिला की कष्टकऱ्यांना जे काही लागत आहे ते त्यांना पोहोचव द्या. त्याच्यामुळे इकडे म्हणजे कष्टकऱ्याला जे पाहिजे ते बरोबर टाइमवर मिळत गेलं. गावबंदी आणि टाळेबंदी असल्यामुळे शेतकरी येत नव्हते. पण आम्ही त्यांच्यापर्यंत माल पोहोचवायचा आणि गव्हर्नमेंटनी पण आम्हाला त्यात सपोर्ट केला की माल कसा पोहोचवायचा आम्हाला सांगा किंवा आम्ही तुम्हाला काय मदत करू आम्ही करायला तयार होते. त्यामुळे कष्टकऱ्यांना गावापर्यंत माल पूर्ण पोहोचवतो. नाही तर सरकार म्हणजे तुमचं समन्वय कशा प्रकारे होतं याबद्दल सांगा. माल जे पोहोचवत होते तुम्ही ते गव्हर्नमेंटची एजन्सी त्यांनी आमच्या गाड्यांना परमिशन दिल्या किंवा आम्ही काही त्यांना म्हटलं की आम्हाला असे असे त्रास होत आहे गावात लोक आपल्याला जाऊ देत नाही हे मग ते लोक ते सॉल्व्ह करत गेले. गाड्यांना परमिशन दिली जिथे हमालाला अलाउड नाही करत होते ट्रॅक लागत होती मग तिथे परमिशन आणून दिल्या. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी प्रॉब्लेम झाल्या त्या गव्हर्नमेंटनी सॉल्व्ह केल्या आणि ते बरोबर माल पोहोचत गेला कष्टकऱ्यांपर्यंत. मागच्या वर्षीचे तुलनेत या वर्षी जे आता लॉकडाऊन लागलेलं आहे आता हे कोरोनाच्या संक्रमण आहे तर तुमचे जे बिझनेस आहे तुमच्या धंद्यावर काही इफेक्ट पडला आहे का व्यवसायावर. थोडा तर पडला आहेच पण ठीक आहे चालू आहे आणि मेजर आम्हाला जो इफेक्ट पडतोय तो आता परतीच्या पावसाने जे नुकसान झालं आहे त्याच्याने खूप मोठा फरक पडतोय. आता पुढे शेतकऱ्यांची काय डिमांड राहणार म्हणजे कोणते प्रोडक्ट. आता चणा आणि गहूची वेळ आली आहे. चणा गहू आता चांगला लागेल आणि आता हळूहळू कष्टकर येऊन राहिला आणि आता महाबीजने सबसिडी पण डिक्लेअर केली आहे. जवळपास 52-58 रुपयाला चणा मिळत आहे आणि सुरुवात पण झाली त्याची. आता पुढे सणासुदीचे दिवस आहे तर तुम्ही तुमच्याकडनं आता जे प्रोडक्ट पाठवतात आपल्या रिटेलर्सला तर आता पुढे कोणत्या प्रोडक्टची जास्त डिमांड राहणार. आता गहू आणि चण्या करता सुपर आणि DAP मागल्या जाते आणि थोडा बहुत युरिया. सध्या फक्त पेरणीच्या सध्या हेच याची डिमांड जास्त आहे आणि सध्या ते पूर्ण खत अवेलेबल पण आहे. अच्छा ते तुमचे डीलर्स आहे आपले स्टॉकिस्ट आहे शेतकरी आहे यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छितो या काळात. आता हेच म्हणू की जे माल सध्या अवेलेबल आहे कष्टकऱ्याला जो पाहिजे आहे तो तुम्ही द्या आणि कष्टकऱ्यांना हेच म्हणू की काळजी घ्या आणि प्रार्थना करू आम्ही की तुम्हाला चांगला यश मिळो. ठीक आहे थँक्यू.